थकीत कर्जबाकीमुळं शेतकरी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांचं संचालक पद रद्दबादल ठरवण्याचा जिल्हा उपनिबंधकांच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली तसंच थकबाकीची रक्कम भरण्यासाठी पाटील यांना बुधवारपर्यंत मुदत दिली आहे त्यामुळे युवराज पाटील यांना दिलासा मिळाला शेतकरी संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी बुधवारी आयोजित केलेली सभा आता रद्द करावी लागणार आहे भूविकास बँकेच्या थकीत कर्जामुळे शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांना जिल्हा उपनिबंधकांनी संचालक पदावरून अपात्र ठरवलं होतं विभागीय सहनिबंधकांनीही जिल्हा उपनिबंधकांचा आदेश कायम केला होता त्यामुळे शेतकरी संघाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून बुधवारी अध्यक्ष निवडीसाठी सभा बोलावण्यात आली आहे दरम्यान जिल्हा उपनिबंधक आणि विभागीय सहनिबंधक यांच्या निर्णयाविरोधात युवराज पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील केलं होतं या अपिलावर आज सुनावणी झाली थकीत कर्जाची रक्कम भरल्यास संबंधित संचालकाला पदावरून हटवू नये अशी नियमात दुरुस्ती झाली आहे या नियमाचा आधार घेऊन पाटील यांचे वकील सिनियर कौन्सिल जहांगीरदार यांनी उच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला सकाळी अकरा आणि दुपारी तीन अशा दोन सत्रात सुनावणी झाली युवराज पाटील यांनी थकबाकीची रक्कम भरण्याची तयारी दाखवत मुदत मागितली बुधवारपर्यंत एकोणतीस लाख सेहेचाळीस हजार रुपये जमा करण्यासाठी मुदत देत युवराज बापू पाटील यांचं संचालक पद अपात्र ठरवण्याच्या कारवाईला स्थगिती दिली या दाव्याची पुढील सुनावणी चोवीस ऑगस्ट रोजी होणार आहे उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे युवराज पाटील यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकरी संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा युवराज बापूच अशी चर्चा सुरू झाली आहे न्यायालयाच्या आदेशाची प्रत प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल असं निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सुनील धायगुडे यांनी सांगितलं